राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय काळेल यांची निवड. पंढरपूर प्रतिनिधी. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील आदर्श व कर्तव्यदक्ष प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय काळेल यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय विश्वगामी महिला जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट संगीता नरळे तर राष्ट्रीय विश्वगामी पदवीधर महासंघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पंढरपूर येथील नामवंत कॉन्ट्रॅक्टर कालिदास ज्ञानू जाधव यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रीय विश्वगामी विद्यार्थी संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन राजाराम कांबळे यांची तर राष्ट्रीय विश्वगामी विद्यार्थी संघाच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी अभिजित शहाजी पिसे यांची निवड राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ सर यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते करण्यात आली. सर्व निवडीप्रसंगी राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे सल्लागार गणेश भाऊकरे पाटील, प्रदेश सचिव दत्तात्रय ननवरे, प्रदेश संपर्क प्रमुख हरिचंद्र गाडेकर, समन्वयक संजय मुळे, माढा तालुका अध्यक्ष संतोष मते, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय खिलारी, सांगली जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर खिलारी, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष तानाजी म्हेत्रे, जिल्हा उपाध्यक्ष संजय गवळी, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य सदाशिव पवार, करमाळा तालुका अध्यक्ष पांडुरंग भगत, पंढरपूर तालुका अध्यक्ष राजू कांबळे, माढा तालुका अध्यक्ष दत्तात्रय देवकते, मंगळवेढा तालुका अध्यक्ष सोमनाथ गायकवाड उपस्थित होते. या निवडीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार रोहितदादा पवार, आमदार संजय मामा शिंदे, आमदार माजी आमदार दीपक साळुंके, उद्योग व व्यापार राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, सचिव विठ्ठल शिवनकर, माजी सचिव आर डी गायकवाड, माजी सचिव के एच शिंदे, माजी सचिव प्राचार्य जे जी जाधव, जनरल बॉडी सदस्य प्राध्यापक नानासाहेब लिगाडे, के बी पी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब साळुंके, माढा कॉलेजचे प्राचार्य सुरेश ढेरे, माजी प्राचार्य अशोकराव भुईटे, लेबर फेडरेशनचे चेअरमन बाबासाहेब करांडे, महूद येथील शिवाजी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य कृष्णा रेडे, महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.